इयत्ता सातवी विषय मराठी बाली बेट या पाठाचा अभ्यास करूयात मुलांनो इंडोनेशिया महाद्वीपाजवळ बाली जगातील सर्वात प्रसिद्ध पर्यटक स्थळांपैकी एक आहे बाली हे जावा द्वीपापासून अगदी जवळ असून लोंबोक नदीच्या काठी वसले आहे येथील बाली कला नृत्य प्रतिमा चित्र संगीत साऱ्या जगात लोकप्रिय असून पर्यटकांना आकर्षित करत असते तेथील नैसर्गिक सौंदर्य अद्भुत आहे बाली येथे विविध धर्माचे लोक वास्तव्य करीत आहेत येथील समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करणारे केंद्रबिंदू आहेत येथील बीचवरील पांढऱ्या वाळूवर हिंडण्यासाठी व अंगावर येणाऱ्या समुद्री लाटांशी खेळण्यासाठी पर्यटक येथे हिवाळ्यात व उन्हाळ्यात दाखल होतात इथलं आपण निसर्ग सौंदर्य अनुभवत आहोत बालीबेटाचे लेखक पु ल देशपांडे पु ल देशपांडे विनोदी लेखक व नाटककार म्हणून प्रसिद्ध नसती उठाठेव बटाट्याची चाळ गोळाबेरीज असामी असामी फसवणूक इत्यादी विनोदी पुस्तके अंमलदार भाग्यवान तुझे आहे तुझं पाशी सुंदर मी होणार ती फुलराणी इत्यादी नाटके व्यक्ती आणि वल्ली हे व्यक्तिचित्रण अपूर्वाई आणि पूर्वरंग ही प्रवास वर्णने प्रसिद्ध मुलांनो बालीबेट या पाठामध्ये पु ल देशपांडे यांनी इंडोनेशियामधील बालीबेट व तेथील निसर्गसृष्टी यांचे नयनरम्य असे वर्णन केले आहे इंडोनेशिया हा समुद्रात रत्नजडीत कंठा फेकून द्यावा तसा एक पाचूच्या बेटांचा पुंजका आहे पण बाली मात्र ह्या कंठ्यातील कंठमणी रत्नजडीत म्हणजे रत्नांनी जडवलेला रत्नांनी सजवलेला कंठा म्हणजे गळ्यात घालायचा एक दागिना पाचू हे एक हिरव्या रंगाचं रत्न असतं पुंजका म्हणजे पुंज किंवा गुच्छ आणि कंठमणी म्हणजे कंठा या दागिन्यातील मध्यभागी लावलेला मुख्यमणी तर एखाद्या रत्नजडीत कंठा फेकून दिल्यावर त्यातील मणी सभोवार विखरावेत तसा पाचूच्या बेटांचा पुंजका म्हणजे इंडोनेशिया देश आहे आणि त्या कंठमण्यातील महत्त्वाचा मुख्य कंठमणी असतो तसे बालीबेट आहे म्हणून बालीबेट हे रत्नजडीत कंठ्यातील कंठमणी आहे असे लेखक म्हणतात इंडोनेशियातल्या बेटांच्या समूहात बालीबेट एखाद्या ठिपक्यासारखेच आपल्या गोव्या एवढे आणि गोव्यासारखेच आपला गोवा भारतातील गोवा हे राज्य छोटंसं राज्य आहे बालीबेटाचा आकार सांगताना लेखक गोवा ह्या राज्याचा आधार घेतात आणि ते बेट गोवा एवढंच आहे असं सांगतात आपल्या नृत्य गायन शिल्प चित्र अशा विविध ललितकलांचा रंगीबेरंगी गोफ विनणारे नृत्य म्हणजे नाचणे गाणे गायन म्हणजे गाणं शिल्प म्हणजे मूर्ती कोरणे आणि चित्र म्हणजे चित्र काढण्याची कला अशा वेगवेगळ्या कलांचा गोफ विणणारे गोफ म्हणजे रेशमी धाग्यांनी विणलेली एक अशी बहुपेढी माळ असते हार असतो त्याला गोफ असं म्हणतात अगदी तसं आहे ह्या बेटात भारतीय संस्कृतीचे केवळ अवशेष आहेत असे म्हणतात अवशेष म्हणजे शिल्लक राहिलेले हा या बेटाचा अपमान आहे लक्ष मोती उधळून मातीत चूर होऊन जावे आणि एखादा मोती कुठेतरी दूर पडून तसाच अभंग राहावा असे हे बालीबेट आहे लक्ष म्हणजे लाख लाख मोती उधळावेत आणि ते मातीत चूर होऊन जावेत चूर होऊन जाणे म्हणजे फुटणे किंवा त्याचे बारीक बारीक कण होऊन ते विखरणे इकडे तिकडे पसरणे आणि एखादा मोती कुठेतरी दूर पडून तसाच अभंग राहावा अभंग म्हणजे न भंगलेला न मोडलेला अखंड असा राहिलेला अगदी तसं हे बालीबेट आहे जकार्ताहून रात्री अकराच्या सुमारास बालीला जाणाऱ्या विमानातून निघालो जकार्ता ही इंडोनेशियाची राजधानी आहे आणि मध्यरात्री बालीमधल्या देनपसार गावच्या चिमुकल्या विमानतळावर उतरलो देनपसार हे बालीबेटावरील एक छोटंसं गाव आहे चिमुकलं म्हणजे छोटंसं बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे स्वर्ग म्हणजे नंदनवन एक क कल्पनेने उभारलेलं ठिकाण त्यामुळे इथले टुरिस्ट खाते अतिशय तत्पर आहे तत्पर लगेच तयार असणे पर्यटक म्हणजे प्रवासी मी कोण आहे हे, हे कळल्यावर तिथला एक तरुण अधिकारी म्हणाला तुम्हा उभयतांचे अधिक मनपूर्वक स्वागत स्वागत म्हणजे सन्मानाने बोलावणे स्वागत करणे म्हणजे सन्मानाने बोलवणे उभयतांचे म्हणजे दोघांचे इथे स्त्री व सौ नवरा बायकोचे मनापासून स्वागत मध्यरात्रीची वेळ किर्र जंगलातून आमची मोटार समोरचा वळणदार रस्ता काटत निघाली काटत निघणे म्हणजे मागे टाकत पुढे पुढे जाणे भोवती माडांच्या राया माडांच्या म्हणजे नारळीच्या झाडांचा समूह मधूनच झापांची छपरे असलेला झोपड्यांचा पुंजका मोटारीच्या दिव्यांच्या प्रकाशात दिसून नाहीसा होई माझ्या शेजारी बसलेल्या अमेरिकन म्हातारीने तेवढ्यात हाऊ वंडरफुल म्हणायला सुरुवात केली हाऊ वंडरफुल म्हणजे किती सुंदर एखाद्या रहस्यमय कादंबरीच्या पहिल्या पानातून जावे तसे सुमारे तास दीड तास त्या किर झाडीतून वाट काढत आमची मोटार सागर बीच हॉटेलच्या तुमदार बंगली पुढे आली बीच म्हणजे समुद्रकिनारा एक तुमदार असा बंगला होता आणि त्या बंगल्यासमोर आली आणि तो बंगला समुद्र किनाऱ्यावर होता तिथल्या तरुण बाली सुंदरीने आमचं स्वागत केलं बाली सुंदरी म्हणजे बाली बेटावरील मुलगी आणि म्हणून तिला बाली सुंदरी असं म्हटलं आहे रात्रीचा दीड दोनचा सुमार असेल पण ती तरुणी आणि स्वागत विभागातले ते चपल तरुण चेहऱ्यावर जागरणाचा यतकिंचितही ताण न दाखवता स्वागत करत होते चपल म्हणजे उत्साही म्हणजे रात्रीची दीड दोनची वेळ होती तरीसुद्धा सगळे आनंदाने उत्साहाने आमचं स्वागत करत होते यत्किंचित म्हणजे जरासासुद्धा कुठलाही ताण न दाखवता रात्रीची वेळ आहे झोपायची वेळ आहे असा कुठलाही ताण न दाखवता आमचं स्वागत करत होते ह्या बेटात घड्याळ नावाची गोष्ट नाही हे लगेच आमच्या लक्षात आलं म्हणजे हे लोक वेळ काळ अजिबात बघत नाहीत पर्यटकांचं मनापासून स्वागत करत आहेत त्यांनी आम्हा प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्या दाखवून दिल्या पाच मिनटातच बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली आम्हाला झोपण्याच्या खोल्या आरामाच्या खोल्या दाखवल्या आणि आम्ही झोपलो आणि मी लगेचच घोरायला सुरुवात केली असं इथे लेखक म्हणत आहेत पहाटे लवकर जाग आली बाहेरच्या ओटीवर येऊन पाहतो तो दारात समुद्र त्या अंधूक प्रकाशात कोळ्यांच्या चिमुकल्या होड्या मासेमारीला निघाल्या होत्या अंधूक म्हणजे अस्पष्ट कोळी म्हणजे समुद्रकिनाऱ्यावरील किनाऱ्यावरील मारी व्यवसाय करणारी व राहणारी एक जमात तर सकाळी सकाळी जाग आली आणि तिथे सगळ्या होड्या दिसू लागल्या आणि मासेमारी करत होते ते लोक ओटीपुढच्या अंगणात मी फिरायला सुरुवात केली फक्त देवळातला पहाटेचा चौघडा वाजत नव्हता एरवी थेट गोवे अगदी गोव्यात असल्याचा अनुभव लेखकांना येत होता मी जनाची किंवा मनाची पर्वा न करता मुक्त आवाजात गायला सुरुवात केली जनाची म्हणजे लोकांची आणि मनाची म्हणजे स्वतःचीच कुणाचीही पर्वा न करता मुक्त मोकळ्या आवाजात गायला सुरुवात केली प्रिये पहा रात्रीचा समय सरुणी येत उशक काल हा असं मी गीत म्हणायला सुरुवात केली हे गीत संगीत सौभद्र या जुन्या नाटकातील श्रीकृष्णाच्या तोंडचं आहे अण्णा किर्लोस्करांनी गुर्लहोसूरच्या आसपास असलीच एखादी पहाट फुटताना पाहूनच ते गाणे लिहिले असावे अण्णा किर्लोस्कर हे सुप्रसिद्ध मराठी संगीत नाटककार होते गुर्लहोसूर हे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमेवर वसलेले सांगली जिल्ह्यातील एक गाव आहे ही किर्लोस्करांची कर्मभूमी आहे आणि त्याच ठिकाणी किंवा अशा वातावरणातच त्यांना ते गाणं सुचलं असावं असं इथे लेखक म्हणतात एखाद्या रम्य नाटकाची नांदी सुरू व्हावी तशी ती पहाट होती नांदी म्हणजे पूर्वी जी संगीत नाटकं असायची त्या संगीत नाटकांच्या सुरुवातीला नटेश्वराची जी आळवणी करण्याचं पद असायचं त्याला नांदी असे म्हणत पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते म्हणतात परिसमाप्ती म्हणजे पूर्ण स्वप्नांचा शेवट होतो पण बाली बेटातल्या त्या पहाटेने एक एका स्वप्नांची नांदी सुरू केली खरं तर पहाटेला स्वप्न संपतात पण इथे पहाटेच स्वप्न सुरू आहे असं लेखकाला म्हणायचं आहे आणि चांगला आठवडाभर मी त्या बालीतल्या स्वप्नसृष्टीत वावरत होतो असा सुंदर प्रदेश आणि इतकी अश्राफ माणसे पुन्हा कधी पाहायला मिळणार अश्राफ म्हणजे भोळी भाबडी श्रद्धाळू अशी माणसं मला पुन्हा कधी पाहायला मिळणार मिळणार नाहीत कदाचित आणि म्हणूनच मी या सगळ्याचा मनसोक्त आनंद घेतोय आणि जणू काही स्वप्नसृष्टीतच वावरत आहे असं इथे लेखक म्हणतात इंडोनेशियावर डचांनी राज्य केले डच हॉलंड देशातील रहिवासी पण बालीला मात्र कोणी बदलू शकले नाहीत कुणी म्हणतात डचांनी बालीचा म्युझियम पीस केला म्युझियम पीस म्हणजे सरकारी कला दालनाचा तुकडा ह्या बेटाचे प्रदर्शन मांडले प्रदर्शन मांडणे म्हणजे दाखवणे जाहीर करणे त्यांच्या चित्र विचित्र चाली तशाच ठेवल्या टुरिस्टांचे आकर्षण कायम राहावे म्हणून असेलही कदाचित टुरिस्ट म्हणजे पर्यटक पण जे आहे ते रम्य आहे रम्य म्हणजे छान सुंदर मनोहर आहे मनाला हरणारे मनाला पसंद पडणारे निष्पाप आहे निष्पाप म्हणजे प्रांजळ नितळ मन असलेले पण आहे म्हणताना जीभ चाचरते जीभ चाचरणे म्हणजे खरे बोलताना अडखळणे कारण सुधारलेल्या दुनियेकडून येणारे वारे बालीबेटावरूनही वाहू लागले आहेत वारे वाहू लागणे म्हणजे एखाद्या विशिष्ट गोष्टीचे आगमन होणे सुधारलेलं वारं इथंही येऊन पोहोचलेलं आहे असं इथे लेखक सांगत आहेत डोक्यावर विमाने घरघरायला लागली आहेत थोडक्यात विमानांचं येणं जाणं वाढलेलं आहे रेडिओने त्यांना उरल्या जगाशी झखडलं आहे झकडणे म्हणजे बांधणे एखादा तंबूतला सिनेमाही फिरत असेल शिवाय वर्तमानपत्रेसुद्धा आहेतच हॉटेलातल्या त्या बगीचातून मी आणि माझी पत्नी नाटकातल्या बगीच्या प्रवेशातून हिंडल्यासारखे हिंडत होतो समुद्रकिनाऱ्याच्या जवळ इतका गर्द बगीचा क्वचित पाहायला मिळतो गर्द बगीचा म्हणजे दाट त्यानंतर हिरव्या रंगाचा असा माडा पोफळीच्या राया असतात माड म्हणजे नारळाचं झाड पोफळी म्हणजे सुपारीचं राया म्हणजे बागा असणे भरपूर झाडं असणे पण माड आणि पोपळींखेरीज इतर इतकी झाडे होती की काही वेळाने आम्ही त्या झाडांकडे पाहत नसून ती झाडेच ही कोण मंडळी आली आहेत म्हणून आमच्याकडे पाहतायत की काय असे मला वाटायला लागले मला अज्ञात असलेल्या फुलांनी बहरलेली ती रोपटी एखाद्या शिशुवर्गात शिरल्यावर तो वर्ग जसा काहीशा भीतीने आणि काहीशा गमतीने नव्या पाहुण्यांकडे पाहतो तशी ती फुले आमच्याकडे पाहत होती शिशुवर्ग म्हणजे पूर्व प्राथमिक शिक्षणासाठीचे जे वर्ग असतात बालवाडीचे त्यांना शिशुवर्ग असं म्हणतात तर ते जसे वर्गात कोणी वेगळं आलं नवीन आलं की त्यांच्याकडे भीतीने गमतीने पाहतात अगदी तसं वाटत होतं तशी ती फुले आम्हा नवरा बायकोकडे पाहतायत की काय असं लेखकाला वाटत होतं आम्ही पुढे सरकल्यावर त्यांनी एकमेकांकडे मिश्किलपणाने डोळेही मिचकावले असतील मिश्किलपणाने म्हणजे थट्टेखोरपणे डोळे मिचकावणे म्हणजे खोडसाळपणे नजरेने इशारा करणे ती फुलबाग त्या भल्या पहाटे अगदी टवटवीत जागी होती टवटवीत म्हणजे प्रसन्न अगदी प्रसन्न होती आणि आम्हालाही प्रसन्न करत होती वेलींचेही अंगधुने झाले होते थोडक्यात सकाळचं बाष्प जे धुकं असतं ते त्यांच्या अंगावर पडलेलं होतं आणि ते त्याला अंगधुने असं लेखक म्हणत आहेत वृद्ध वृक्षांचा समुदाय तेवढा अजून झोपेतल्या डुलक्या देत होता जी खूप वयस्कर झाडी आहेत ती मात्र समुदाय म्हणजे समूह ती अजूनही डुलक्या देत आहेत की काय असं लेखकाला वाटत होतं डुलक्या देणे म्हणजे अर्धवट झोपेत मानेने डुलणे किंवा डुलक्या देणे काही जागी काही झोपलेली अशी त्या सागर बीच हॉटेलातली ती बाग एखाद्या माणसांनी लेकीसुनांनी भरलेल्या ले नांदत्या गाजत्या एकत्र कुटुंबासारखी वाटत होती काहीशी जागी काहीशी झोपलेली अशी ती बाग वाटत होती म्हणजे जी तरुण झाडं आहेत ती जागी झाली होती जी वयस्कर म्हातारी झाडं आहेत ती मात्र अजूनही डुलक्या खात होती असं लेखकाला भासत होतं आणि ते सगळं एकत्र कुटुंब वाटत होतं उणी होती ती पहाटेचे मंगलपाठ म्हणणाऱ्या सृष्टीच्या गाणाऱ्या भाटांची मंगलपाठ म्हणजे पवित्र स्तोत्र म्हणजे कुणीतरी मंगलपाठ म्हणणारे भाट असायला हवे होते भाट म्हणजे राजाच्या किंवा संस्थानिकाच्या पदरी असलेल्या गायकांना भाट असं म्हणायचे राजगायक असं म्हणायचे तर अशांची आवश्यकता होती असं इथे लेखकाला वाटत आहे बालीबेटात जर मला कुठे शोधून सापडले नसतील तर ते पक्षी इतक्या सुंदर बेटावर पाखरे का बरं नसावीत त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो कदाचित का त्या स्वरांनीच भयभीत होऊन तो पक्षीगण बेट सोडून त्या दिवशी बेपत्ता झाला असल्यास आस न कळे फक्त त्या बेटावर पक्षीच लेखकाला दिसले नाहीत आणि म्हणून ती उणीव भरून काढत होते लेखक ते त्यांच्या गाण्यांनी उणीव असणे म्हणजे कमतरता असणे आणि कदाचित लेखकाची गाणी ऐकून लेखकाचा आवाज ऐकून ते पक्षी घाबरून भयभीत होणे म्हणजे घाबरणे तो पक्षीगण तिथून बेपत्ता झाला असावा शापसंभ्रमातल्या पुंडरिकासारखा मजवरी तरु कुसुम रेणू वरुणी ढाळीती म्हणत माझ्या सहधर्मचारिणीसमवेत मी त्या बागेतून हिंडलो शापसंभ्रम हे एक जुनं संगीत नाटक आहे पुंडरिक शापसंभ्रम या नाटकातील एक गायक आहे आणि मजवरी तरुण कुसुम रेणू वरुणी ढाळीती हे त्या नाटकातील ना नायकाच्या तोंडी असलेलं एक पद आहे सहधर्मचारिणी म्हणजे पत्नी मी त्या गाणं आए म्हणत ऐकत मस्त मध्ये बागेतून माझ्या पत्नीबरोबर हिंडत होतो बाली बेटावरच्या त्या पहाट वाऱ्याने पहाट वारं म्हणजे पहाटेला सुटलेलं जे वारं असतं त्याला पहाट वारं असं म्हणतात आम्हाला पुरते झपाटले होते पहाटेचे एकच सुंदर स्वप्न दोघांनाही एकदम पडले होते पुरते झपाटणे म्हणजे एखाद्या गोष्टीच्या प्रभावाखाली येणे आम्ही त्या बालीबेटावरच्या पहाट वाऱ्याने प्रभावित झालो होतो पहाटेचं एक सुंदर स्वप्न आम्हाला दोघांनाही एकदम पडलं होतं असं इथे लेखक म्हणत आहेत मुलांनो इथे आपण इंडोनेशिया या परदेशातील बालीबेटाचं आणि तेथील निसर्गसृष्टीचं मनोहरी वर्णन पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं वाचलं आत्ता अभ्यासलं तुम्हाला सर्वांना परदेशातील संस्कृतीचा परिचय व्हावा हे विश्व एक कुटुंब आहे ही भावना तुमच्यामध्ये जोपायसायला हवी यासाठी या, या पाठाचा समावेश पाठ्यपुस्तकात केला आहे आणि पाठ्यपुस्तकामध्ये इंडोनेशियातील बेटांच्या समूहात बालीबेट रत्नजडीत कंठ्यातील कंठ मण्यासारखे शोभते असं लेखक म्हणतात इथली घरे हॉटेल्स निसर्गरम्य परिसरांनी वेढली आहेत वळणदार रस्त्यांभोवती माडांच्या राया व त्यामधून झापांची छपरे असलेली घरं आहेत इथलं पर्यटन खातं अतिशय तत्पर आहे त्यामधील तरुण अधिकारी पाहुण्यांचे मनापासून स्वागत करतात इथल्या हॉटेलला वेढून असलेला निसर्ग रम्य व मनोहारी आहे समुद्रकिनारी हॉटेल लगत गर्द अशी राई आहे माडा पोकळीच्या राया आहेत ताज्या टवटवीत फुलांनी बहरलेली रोपटी आहेत हॉटेलची बाग नांदत्या एकत्र कुटुंबासारखी सोज्वळ अशी दिसत आहे या बेटावर आता सुधारलेल्या दुनियेचंही वारं येऊ लागलेलं आहे डोक्यावर विमानं घर घरू लागली आहेत रेडिओने उरलेल्या जगाशी त्यांना जखडून टाकलेलं आहे वर्तमानपत्रेही ज्ञानाबरोबर या बेटाची माहिती दूरवर पोहोचवत असतील आता या बेटाचं स्वरूप बदलत चाललं आहे अशी माहिती लेखक आपल्याला पाठामध्ये देतात